आपण अंड्याच्या अनेक रेसिपीज बनवतो. अंडा करी बनवतो, अंडा भुर्जी बनवतो, ऑमलेट बनवतो, अंडा तवा फ्राय बनवतो. तर त्यातलीच एक रेसिपी म्हणजे एग लबाबदार. तुम्ही देखील नक्की बनवून बघा. नमस्कार मैत्रिणींनो, मी रश्मी, नागपूरकर्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. रेसिपीला सुरुवात करूया. कढईमध्ये 1 टेबलस्पून कुकिंग ऑइल, 2 टेबलस्पून बटर, 1 गॅसची फ्लेम मंद ठेवावी. बटर आणि तेल जरा गरम झालं की त्यामध्ये 1 तेजपान, 1 टीस्पून जिरं, 2 हिरवी वेलची, कलमीचे तुकडे आणि लवंग घालायची आणि व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. यातच 2 मोठ्या साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले, ते देखील फ्राय करून घ्यायचे. कांदा अगदी व्यवस्थित फ्राय झालेला आहे. आता यामध्ये 1 टेबलस्पून आलं लसूणची पेस्ट घालायची. कांदा आणि आलं लसूण 1 मिनिटभर व्यवस्थित परतून घ्यायचं. गॅसची फ्लेम मंद ठेवायची. मिनिटभरातच कांदा आणि आलं लसूण व्यवस्थित फ्राय झालेला आहे. आता यामध्ये काही बेसिक मसाले, ते म्हणजे मी असं साईडला कांदा केलेला आणि मध्ये बरोबर तेल येतं, 1 टीस्पून जिरे पूड, 2 टीस्पून धने पूड, 1/2 टीस्पून हळद आणि 1 ते 1.5 टीस्पून लाल तिखट. तिखट तुम्ही तुमच्या टेस्टनुसार घाला, चवीप्रमाणे मीठ घालायचं. आता सगळं व्यवस्थित मिनिटभराकरिता परत मिक्स करून घ्यायचं, म्हणजे यातले जे बेसिक मसाले आहेत ते व्यवस्थित फ्राय व्हायला हवेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 मोठ्या साईजचे टोमॅटो कट करून घालते आहे, 2 हिरव्या मिरच्या, 5 ते 6 काजू आणि थोडे कोथिंबीरीचे देठ घालते आहे. आता मिक्सरमधनं याला आपल्याला बारीक करून पेस्ट करून घ्यायची आहे. बघा, इथे पेस्ट तयार झालेली आहे. इथे हळद आणि तिखट देखील व्यवस्थित फ्राय झालं आहे. आता यामध्ये आपण जी टोमॅटोची पेस्ट करून ठेवली आहे ती घालायची आहे. मिक्सरच्या भांड्यातच 1 कप पाणी घातलेलं, ते देखील यामध्ये घालते आहे आणि आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आठ ते 10 मिनिटे झाकून मंद आचेवरती शिजवून घ्यायचं आहे. मध्ये एकदा 5 मिनिटानंतर उघडून यामध्ये 1 टेबलस्पून कसुरी मेथी घालायची आणि याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं. इथे साधारणतः 8 ते 10 मिनिटे झालेली आहेत आणि टोमॅटो देखील व्यवस्थित शिजलेले आहेत. ग्रेव्ही छान झालेली आहे. अशीच ग्रेव्ही करायची, खूप पातळ ग्रेव्ही करायची नसते. टोमॅटो शिजल्यानंतर यामध्ये 2 टेबलस्पून फ्रेश क्रीम घालायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मिनिटभरानंतर यामध्ये 4 ते 5 अंडी अशा प्रकारे फोडून टाकावी. यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या, ह्या कमी तिखट मिरच्या आहेत, 1 शिमला मिरचीचे लांब चिरलेले काप, 1 बारीक चिरलेला पातीचा कांदा. आता यावरती झाकण ठेवून अगदी मंद आचेवरती 5 ते 7 मिनिटे शिजवून घ्यायचं. अंडी लवकर शिजतात. 5 ते 7 मिनिटातच एक लबाबदार तयार झालेला आहे. तर अशी रेसिपी तुम्ही देखील नक्की बनवून बघा आणि गरमागरम सर्व करा. कुलचा, पराठा, नान,
लच्छा पराठा किंवा साध्या आपल्या चपातीसोबत देखील अतिशय टेस्टी वाटते। रेसिपी एन्जॉय करा, मस्त खा आणि स्वस्थ रहा। थँक्यू।